Parvati Bappa! Gloria! Mangala Maji! Gloria! Parvati Bappa! Gloria! Parvati Bappa! Gloria! Amcha Agari Laukaraya! Ganpati Bappa! Gloria! Amcha Agari Laukaraya! Ganpati Bappa! Gloria! पार्वतीने मातेचा गणपती बनवला. बनवल्यानंतर पूजन आचरण केल्यानंतर ते सच्चेतन गणेशाचे मूर्त शिवपार्वतीसमोर उभे राहिले. त्या आकाशवाणी गणेशाने कमलासुराचा आणि सिंदुराचा वध करण्याकरता अवतार घेतला. मग गणेशाने मोरगावी मुख्यस्थान केलं आणि मोरावर बसून कमलासुराचा आणि सिंदुराचा वध केला. म्हणून अवताराप्रमाणे मयुरेश्वर आणि वानाप्रमाणे म्हणतात. गेल्या 10 वर्षापासून मी इथं येते आहे. जेव्हा पण मी इथे येते तर मला असं वाटतं की बस स्वर्ग सुख मिळालं मला इथे. आणि ज्या पद्धतीने मी इथे येते मी खूप आनंद उत्सव साजरा करते. आणि जेव्हा मी घरी जाते तेव्हा माझ्याकडे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी घरात प्रवेश करते. काहीतरी मनाला प्रसन्न वाटतं. चला बा देवाला आल्याच्यानंतर संसारातले 2 दिवस आपल्याला आराम मिळतो. देवाचं दर्शनही होतं. त्यानिमित्ताने आलो. योगायोग आज म्हणजे की इथलची यात्रा आहे ना. आम्ही योगायोग आलो, दर्शन झाल्याच्यात खूप समाधान आहे. आज आम्ही खूप स्वतःला नशीबवान समजतो की आमचं दर्शन गाभाऱ्यामध्ये झालेलं आहे. आम्ही जवळपास 1-2 तासापासून लाईनमध्ये लागलेलो होतो. आणि मंदिर प्रशासनाची व्यवस्था पण खूप छान आहे. कुठेही त्रास झालेला नाही आहे. आणि आम्ही देवाला इतकंच मागणं मागतो की भारतवर्षामध्ये जितकी जनता आहे त्या सर्वांना सुखी ठेवावे. बस इतकीच इच्छा आमची. मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव सुरू असून दिनांक शनिवार 16 पासून हा उत्सव सुरू झालेला आहे. या निमित्ताने राज्यभरातील भाविक भक्त मयुरेश्वरास जलस्नान व अभिषेक पूजेसाठी येत आहेत. या निमित्ताने चिंचोड देवस्थान ट्रस्टने व समस्त मोरगावकर ग्रामस्थांच्या वतीने जे येत अशी तयारी केलेली आहे. जगभरातले जे गणेश मंदिर आहे तर त्यापैकी स्वयंभू मूर्ती असलेलं एकमेव गणेश मंदिर आहे ते मोरगावचं मयुरेश्वर मंदिर. त्यामुळे देखील या मंदिरातून भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अमोल समी वसंत मोरे, मुंबई तक बारामती.